आए को? आए साला। नहीं कहीं नहीं। बेबी काय बोलली का तुला? त्याला समजावत होत्या, कुणाच्या तरी पायाला काचा लागू शकतील असं म्हणत होत्या। अगं बेबीचं असंच असतं, मी मनात आलं की पटकन काहीतरी बोलते, थोड्या वेळाने येऊन माफी पण मागेल तुझी। तिच्या मनात काही नसतं ग, त्यामुळे आम्ही पण कोणी असं ती बोलली ना तर खूप मनाला लावून नाही घेत। आई अहो मी पण नाही घेतलं मनाला लावून। मग जागी काय असं अजून? ऍक्च्युली मला खूप आवडतं सगळ्यांना असं काहीतरी करून खायला घालायला। तो मग छान आहे की मस्त। उद्याचा नाश्ता मी बनव। उद्या? आई उद्याचा म्हटल्यावर एवढ्या का घाबरलाय तुम्ही? नाही ग उद्याचा नको बाई। नवीन घरात आल्यानंतर तरी जरा बदलशील असं वाटलं होतं, पण तुझ्यात काही ढिंब फरक पडलेला नाहीये। अरे काय गुन्हे दाखायला जातोस काय तू? प्लीज। मग लोक काय म्हणतील? रात्र बाहेर असतो। जेवलायस का तेही बाहेरूनच जेवून आलायस? पोट भरलंय माझ। कशाने? बाहेर दगड खाल्ल्याने? नाही तुझी बोलणी खाल्ल्याने। पेंट्या पाहिलं पाहिलं कसा बोलतोय तो? हा काही ताळतंत्र राहिलेला नाही याच्या बोलण्याला, का धरबंद राहिलेला नाही वागण्याला। हो काय करायचं काय आपण? काय डोकं फोडायचं का आता ह्याच्या समोर? हा आपला पोरगा जन्माला घालण्यापरीस वांज राहिले असते ना तर बरं झालं असतं। हळू बोल, चाळीत नाहीयेस तू। हो मग काय करायचं आपण? करायचं काय, करण्यासारखं काही राहिलेलं नाहीये आता। ह्याचीही असली सगळी थेर उघड्या डोळ्यांनी बघायची काय? मित्र काय करू शकतो आपण? जन्माला घातलं ना त्याचा सूड उगवतोय। हा झोप आता। आता एकदा कायमचेच डोळे मिटते म्हणजे तरी डोळे उघडतील याचे। एक संधी द्या ना मला। अगं तुला 100 वेळा संधी द्यायला तयार आहे मी, पण तो उद्या नको। ऐका ना, समजा मला उद्या नाही जमलं ना तर प्रॉमिस मी परत कधीच हट्ट नाही करणार। प्लीज बाळा तू हट्ट कर ग, हक्क आहे तुझा तो। एकीकडे असं म्हणताय आणि करूही देत नाही। अगं उद्या सगळे असणार आहेत ना नाश्त्याला। मग तर चांगलंच आहे, म्हणजे समजा मी चुकले तर परत हा प्रश्न विचारायची हिंमतच होणार नाही माझी। अगं कसं सांगू तुला, उद्या आई असणार आहेत। मग काय झालं? अगं त्यांना आवडलं नाही तर मग पंचायत होईल ना। म्हणजे काय नाही आवडलं तर? मी केलेला नाश्ता की मी नाश्ता करते हेच नाही आवडलं तर? नाही म्हणजे तू नाश्ता बनवलास तर त्यांना काहीच वाईट वाटणार नाही, आवडेल त्यांना ते। पण आई मला करू द्या ना प्लीज प्लीज प्लीज। काय बाई आता कसं, मला मिलीला नाही पण म्हणता येत नाही बघ। थँक्यू आई। नीट करशील ना सगळं? हो आई। काय बनवशील? मुगाचे डोसे आणि चटणी करते। अरे देवा नको नको। काय झालं? अगं खूप अवघड असतात गं, मला सुद्धा येत नाही ते करायला। मी बरेचदा करते। आईंसारखी नाही जमले तर? पण वाईट नक्की नाही होणार। मला खूप टेन्शन येते गं। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। अगं उगच फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची ना। नाही होणार। नीट करशील ना सगळं? आई आपण एक काम करूया का, मी केलेत असं सांगूयाच नको। नाही म्हणजे तुम्ही केलेत असं सांगूया, फक्त मी करते ना प्लीज। तो प्रश्न नाही आहे, जाऊ दे कर। एवढ्या उशिरा कोण आलं असेल? प्लीज मला काही प्रश्न विचारू नको, काही नको विचारू, तू येऊन दार उघडच्या तुम्ही। आईने कळलं तर वाट लागेल। बेबीला उठवते। नाही बेबी आता ना कशाला उठवायचं? दार उघडायला पाहिजे ना, कोण कोण आलं कोण असतो? आई आपण बघूया ना। नको ग भीती वाटते मला। बरं तुम्ही थांबा मी बघते, घाबरू नका तुम्ही, इथेच थांबा मी बघते। सांभाळून चांदनी बरं झालं तू दार उघडलंस। अगं आज तर मी घोळ घातला होता, मी पोहणंही विसरले होते। तू दार
शरयो तू एवढ्या रात्रीची कुठे गेली होतीस? आणि एवढा गजरा बिजरा घालून? आई मी माझं सांगायचं राहिलं तुम्हाला, माझं डोकं दुखत होतं जरा, तर मला पेन किलर हवी होती. छोटी आई म्हणाल्या की केमिस्ट जवळच आहे, मी घेऊन येते. अगं पण सगळ्या गोळ्या बेबीकडे असतात, तिला विचारायचं ना. मला माहित नव्हतं ना. शरयूला तर माहिती होतं. काय काय शरयू, तू का नाही सांगितलंस? हो हो, छोटी आई तर विसरतात, त्यांना लक्षातच नसेल. हो हो हो, काय झालं बहिणी, इतकं डोकं दुखायला लागलं तिचं, तिला काही सुचतच नव्हतं, खूप रडायला लागली ती. मला मी विसरले, लक्षात नाही आलं. आणि डोक्यात तो गजरा घालायला कोणी दिला तुला? मी येत होते केमिस्ट कडून, तर एक मुलगा होता रस्त्यात उभा, बहिणी तो ना खूप रडत होता. त्याला बिचाऱ्याला कोणीच नव्हतं, त्याच्या हातात फक्त गजरे होते, तर तो म्हणाला की तुम्ही गजरे विकत घ्या, मग तेवढीच त्याला मदत होईल ना, म्हणून मी गजरा घेतला. जानवी, दाराला कड्या लावून घे आणि त्याला झोपायला जरा उशीर झाला पुष्कळ. चल कशर येऊ. हो बहिणी. हो काय हो? जमीन फार गार वाटते नी. बरं झालं की नाही गेलो ते. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंयस तू. टोमणे मारा तुम्ही, पण जे काही झालं ना ते चांगलंच झालं. नाही नाही, गेलो ते बरंच झालं. त्या डॉक्टरणीच्या बोलण्यानेच माझं अर्ध दुखणं बरं झाल्यासारखं वाटतंय मला. फक्त तेल पायाला चोळायचंय ना, आणि सगळे काढे कसे करायचे ते कळलेले आहे मला. नाही, मलाही आता विश्वास वाटायला लागलाच आहे की ऑपरेशन शिवाय देखील बरे होणार आहेत माझे पाय. मग काय, नकोच मिळलं ते ऑपरेशन, नुसतं आपल्या जीवाला घोर, आणि पैशापरीस पैसाही जाणार ना आपला. हो, आणि जानूच्या मागे ते लोन आणि त्याचं EMI कटकट नको सगळे. खर तर मला सगळं ते अवघडच वाटत होत, पण बोलणार कोण, बोललो असतो तर राग आला असता, म्हणून मी आपला गप्प बसलो. आणि तसं मला स्वतःला आयुर्वेदिक उपचारच बरे वाटतात. खरे, थोडा वेळ लागेल पण ठीक आहे, मला कुठे घाई आहे नाही का. हो, आणि जानू सुद्धा भेटली ना त्या डॉक्टरणीला, तिलाही पटेल ते सगळं, ऑपरेशनचा आग्रह सोडेल ती. आय 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 परमेश्वरा, दुखतंय का वास? चाल पडली ना. ऐक, आहो इथे सगळ्यांकडे कामाला बायका आहेत. हो, म्हणजे नोकरदार बायका आहेत इथल्या, त्यामुळे कामवाली बाई हवीच त्यांना. मला पण आता नाही हो जमत. कामवाली बाई ठेवणं परवडणार आहे का आपल्याला? कला जानूला विचारते. हे बघ, तुला कामवाली बाई ठेवायची असेल तर तू ठेव, पण त्याची आर्थिक जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लागेल हे विसरू नकोस. ठीक आहे, ठीक, बघू आपण नंतर. चल ते जरा काढ्यांचं बघते. देवा, तू खूप दिलंयस मला. मी स्वतः सुद्धा स्वतःसाठी एवढ्या चांगल्या गोष्टींचा विचार कधीच केला नव्हता, पण तू माझ्यासाठी खूप काही चांगलं योजून ठेवलेलं होतंस. मला ते कळलंच नव्हतं, पण देवा मला ना सगळ्या गोष्टींसाठी तुझ्यावर अवलंबून राहायला नाही आवडत रे. स्वतःच स्वतः पण तर केलं पाहिजे ना. नशीब नाही पण कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न हे तर आपल्या हातात आहेत ना, मग ते केलेच पाहिजेत असं मला वाटत. मला फक्त नाश्ता बनवायचा होता, पण सुदैवाने आज सगळेच नाश्ता करायला आहेत. मला प्लीज धीर दे, घाबरायलाच झालंय मला.
पाय पण लटपटतात. पण ह्या भीतीपुढे मान तुकवून मला ह्यापासून पळ काढायचा नाहीये. देवा, मी तुझ्याकडे यश मागत नाहीये, पण ह्या प्रसंगाला सामोरं जाण्याची हिंमत गोळा करण्याचं बळ मात्र नक्की दे. मशीन आहे मेलं कपड्यांचं, पण ते वापरता येत आहे कोणाला? मला काही बाई जमणार नाही. उगा शॉक बीक लागला तर काय घ्या. ती जानू येणार आहे ना, तिलाच सांगणार आहे. दर चार दिवसांनी ये आणि कपडे जरा मशीन मधनं फिरवून दे काय ते. जानू, दर चार दिवसांनी येऊन तुमचे कपडे धुण्याशिवाय तिला उद्योग नाही दुसरा. मग या कपड्यांचं काय करायचं? का मी नाही आंघोळ झाल्यावर धुवून टाकत माझे कपडे? तू स्वतःला सवय लावून घे ना तशी. हो, पण पिंट्याच्या कपड्यांचं काय? केवढे असतात ते? आणि त्याचे कपडे म्हणजे ह्या असल्या मोठ्या मोठ्या पॅन्टी, त्या जीन्सच्या पॅन्टी ह्या असल्या जडजड. पाण्यात घातल्या ना की माझा बाई अगदी खांदाच दुखतो. मला नाही जमत हो आता पूर्वीसारखं. पूर्वी? अगं, पूर्वी काय करत होतीस तू? सगळं जानूस तर करत होती. झालं तुमचं सुरू? उगवला तुमचा सूर्य? मला बोलल्याशिवाय ना तुमचा दिवसच जात नाही. परमेश्वराच्या दयेने मशीन आहे आपल्या घरात, मग ते वापरायचं. काय बिघडलं? मी जानूलाच विचारते. अगं, मग शिकूनच घे ना तिच्याकडनं. अहो, लाईटचं बिल खूप येतं का मशीन लावल्यावर? आता ते मला काय ठाऊ, मी वापरलंय का ते? जानूला विचारायला पाहिजे, तिला माहित असेल. मदत करायला? काय मदत करणार तू? म्हणजे असं मला स्वतःहून काही फारसं करता येत नाही, पण तू सांग ना मला, मी करेन. हाउ स्वीट. पण मला स्वतःच स्वतः करायची सवय, आणि ऍक्च्युली मी स्वतःच स्वतः केलं ना की सगळं फास्ट होत रे. ओके, बरं, तुला चहा तरी करून देऊ मी. तुला येतो? नाही, म्हणजे मला चहाही फारसा काही नीट येत नाही, पण तू सांग ना मला, मी करेन. नको राहू दे श्री. ए प्लीज, करतो ना. अरे, घरात कुणाला काही वाटणार नाही ना? काय वाटणार आहे, बायकोच्या ताटाखालचं मांजर. तुम्ही आहेच ना? काहीही श्री. ऑल द बेस्ट. माझी खात्री आहे तू उत्तम करणार आहे सगळं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे असा हट्ट नको धरूस. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नसेल येत तर त्याचं काही वाईट वाटायचं कारण नाही आहे. तू कर्तबगार मुलगी आहेस. एखादी गोष्ट तुला जमत नसेल किंवा ती अप टू द मार्क होत नसेल तर तू आहेस त्याच्यापेक्षा काही कमी नाही होणार आहेस. थँक्यू श्री. थँक यू सो मच. चल येतेच. आता बाहेर गेला गो माझा अगदी पोरगा. तरी मी तुम्हाला सांगत होते, तो जेव्हा बाहेर जायला लागला तेव्हाच त्याला थांबवायला हवा होता. असा फोडून काढला असता ना तर एवढी हिंमतच झाली नसती त्याची. गेलं सगळं त्याच्यासाठी, एवढे कष्ट गेले, सगळे वाया गेले, सगळे वाया गेले. हो, ह्याच्यापेक्षा एखादं कुत्रं पाळलं असतं ना तर ते देखील आपल्या पोसणाऱ्याशी निष्ठेने वागलं असतं. तुम्ही गप्पा का? तुम्ही बोला ना. अहो, जाप विचारा ना त्याला. अहो, बाप आहात तुम्ही त्याचे, हक्क आहे तुमचा. हक्क गाजवून माणसं सुधारता येत नाहीत कला. काय करायचं आपण? काही करायचं नाही. मुलाला जन्माला घालणं आणि वाढवणं एवढंच हातात असतं आई बापाच्या. त्या आयुष्याचं सोनं करायचं की
राग करायची आहे ज्याचं त्याने ठरवायचं असत. त्याने तर राख रंगोळीच करायची ठरवली आपल्या आयुष्याची. मला खूप वाटत होतो माझा पोरगा खूप गुणी आहे, खूप चांगला होईल म्हणून. नाही, माझ्या आतापर्यंत केलेल्या सगळ्या कष्टावर अगदी बोळा बोळा फिरवलाय त्याने. पण बोलायची सोय नाही, भीती वाटते. आपण काही बोललो आणि ह्याने डोक्यात राग घालून घेतली, मग जो येतोय तो पण यायचा बंद झालं तर मग आपण काय करायचं? आता काही करायचं नाही, आपण कला जे तमाशे होत आहेत ना ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे. काय पाप केलं होतं मागच्या जन्मी का असला वैरी पोटाला आला? माझी जाणू अगदी गुणाची येते. आई बापांविषयी केवढं वाटत तिला. आणि हा आई, अगं नको टेन्शन घेऊस तू. हो बहिणी, होईल सगळं नीट. जान्हवी करेल सगळं व्यवस्थित. अगं ही वाईट करेल असं नाहीच म्हणायचं मला, पण प्रत्येक घराची करण्याची पद्धत वेगळी असते ना ग. आपल्या घरात तर चहा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं करतात, मग त्याची चव वेगळी लागते. हिनं उगाचच हट्ट धरला. आता कुठे आई जरा नॉर्मल वागायला लागल्यात तर हिच्या हातून पुन्हा काही चुकलं तर झाली ना पंचायत. मग आपण काय करणार? करायला गेलोय आणि झालं भलतच असं व्हायचं? नाही नाही वहिनी, असं नाही होणार काही. अगं असं होऊ नये असं आपल्याला वाटतंय, पण आज सगळेच असणार ना. आई असणार, बेबी असणार, पुन्हा कोणीतरी फटकन काहीतरी बोललं तर आई आणि श्री दोघांची तोंड दोन दिशांना. अरे बाप रे, असं तुम्ही विचारच केला नव्हता. त्यात परत हिने मुगाच्या डोशाचं शिवधनुष्य उचललंय. हो ना, त्यात आणि ते मुगाचे डोसे म्हणजे फारच किचकट. मला पण ते अजून धड जमले नाहीयेत. हो ना, मलाही आधी चिकटतात मग करपतात. आणि आज आई पण आहेत ना आपल्या बरोबर. आई तर कधीच तोंडावर खोटी स्तुती करत नाहीत, परखडपणे सांगून टाकतात चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. हो, आणि इंदू वहिनी आणि बेबी त्यांना आधीच तिचं काहीच आवडत नाही. तेच तर म्हणते ना मी, यांच्यापैकी कोणीतरी तिला काहीतरी फटकन बोललं आणि श्री दुखावला तर आपण काय करायचं? अरे बापरे वहिनी, तुम्हीच ना जरा तिची समजूत काढायला हवी होती. तिला सांगायला हवं होतं की अगं बाई हे बघ परत कधीतरी कर, आजच राहू दे. अरे तुलाही असंच वाटतंय ना की मी भावनेच्या भरात उगाच तिला हो म्हणून बसले म्हणून? तसं नाही वहिनी, तुम्ही चांगल्याच मनाने तिला कर म्हणाला असाल, पण उगाच भलत होऊन बसलं ना तर उगाच तुमच्यावर यायचं. अगं माझ्यावर आलं तर काहीच वाटत नाही मला त्याचं, पण घरात पुन्हा भांडणं व्हायला नकोत ना. मग काय करायचं? आपण थांबवायचं का तिला? सांगूया तिला समजावून. तशी समंजस मुलगी आहे ती, ऐकेल. हो, आणि मग आपण वेगळाच नाश्ता तयार करू आई यायच्या आधी. हा, ही कल्पना चांगली आहे. चालेल मग आपण तसंच करूया. अगे नाही तू थांब. अरे चहा गेला पटकन. कसा आहे? मस्त झालाय. हो खरंच जमलाय मला. अरे परफेक्ट. सपास ए अगं जानवी, हा काय चहा आहे का? अगं पांचड झालाय सगळा.
इकडे दे मी टाकून देणार आहे तू नाही टाकायचा नाहीये तो खरंच चांगला झालाय जानवी मी सगळ्यांसाठी केलाय मूर्खासारखा दे इकडे नाही चांगला झालाय इकडे अरे श्री फेकू नकोस इतका काही वाईट झालेला नाहीये याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही सगळं चुकलंय दे इकडे अरे अरे हो एवढी नावं ठेवण्यासारखा तर अजिबात झालेला नाहीये आणि वाया कशाला घालवतोयस कोण पिणार आहे महाचा ज्यांना आवडेल ते पितील नाही आवडणार ते नाही पिणार मी केलेला चहा मीच पिऊ शकत नाही दुसरे कसे पिऊ शकतील मी पिणार आहे ते मला वाईट वाटू नये म्हणून कळतंय मला देख नाही श्री आणि इतका वाईट झालेला नाहीये चहा आणि दुसरं खाऊन पिऊन माजावं श्री असं टाकून माजू नये अगं पण माजण्याचा मुद्दाच नाहीये हा चहा पिणं शक्य नाहीये तर हा पाजून लोकांना छळायचं कशाला आता तू अति करतोय श्री अति तू करतेय जानवी अगं प्लीज मला टाकून देऊत ना कुणी यायच्या श्री तू काय करतोयस किचन मध्ये अगं मी चहा केला होता केला होता म्हणजे होता म्हणजे मी आता तो आता टाकून देणार आहे अरे तेवढा केलायस तर टाकतोयस कशाला ती अगं नाही तो खूप घाण झालाय श्री तू चक्क चहा केलास हो आणि तो खरंच घाण झालाय असू दे मला प्यायचंय अगं हो मला पण प्यायचंय काय तुमचं आबेल मुझे मार चाललंय असू दे अगं आई खरंच अरे प्यायचं मला हवाय म्हणजे हवाय एक काम कर आणि आम्ही कसं व्यवस्थित कप बसू देतो तसा दे आम्हाला सगळ्यांना बरं आई काय झालं काही नाही काही नाही कुठपर्यंत आलंय माझं सगळं झालंय म्हणजे चटणी काढली की झालं हो का